बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला कुणाचा विरोध असेल तर त्या विरोधाला न जुमानता कायदेशीर कारवाई करून स्मारक मार्गी लावण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. बाळासाहेब यांच्या स्मारकाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आणि या याचिकेची दखल घेत स्मारक समितीला उच्च न्यायालयानं नोटीसही पाठवली. तसंच राज्य सरकारला उत्तर देण्याचे आदेश दिलेत. यावर पुढील सुनावणी 12 फेब्रुवारीला होणार आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये शेवटचा श्वास घेईपर्यंत मोमेंट चालवली म्हणून मराठी माणूस वाचला महाराष्ट्रातून. पण त्यांचं स्मारक बनवायला कोणाचा विरोध असेल तर त्या विरोधाला न जुमानता कोर्टामध्ये आवश्यक आहे ती कायदेशीर लढाई लढून पण स्मारक सरकार करणार.